ऑटिझम मुलाला आहे हे सर्वसाधारण पालकांना किंवा घरातल्या कोणालाही कळणार कसं? अशी काय लक्षणं असतात की ज्यामुळे त्या मुलाला ऑटिझम आहे हे कळेल? अनफॉर्च्युनेटली समाजात अशी एक समज आहे की जे मूल बोलत नाही त्याला ऑटिझम आहे, पण ही 3 वर्ष उशिरा झालेली समज आहे किंवा 3 वर्षानंतर तुम्हाला हे कळणार आहे. ऑटिझम आपण लक्षात आलं की हा स्पीच प्रॉब्लेम नव्हे, हा बोलायचा प्रॉब्लेम नव्हे, पण ऑटिझम हा प्रॉब्लेम आहे. कारण त्या मुलाला त्या बालकाला इतर लोकांशी इंटरॅक्ट कसं करायचं हे जमत नाही आणि म्हणूनच तो लोकांशी इंटरॅक्ट करू शकत नाही, त्यांचं नॉन व्हर्बल बिहेवियर शिकू शकत नाही, कॉपी करू शकत नाही आणि अर्थात व्हर्बल करणारच नाही, म्हणजे स्पीच होणारच नाही. तेव्हा मला असं सांगायचं आहे की आपण अगदी लहान बाळ 3-4 महिन्याचं बाळ देखील जर तुमच्याशी व्यवस्थित इंटरॅक्ट करत नसेल तरी त्यावेळी तुम्हाला थोडासा डाऊट झाला पाहिजे. आणि इंटरॅक्ट करत नसेल म्हणजे कसं, एक साधारण 8 महिन्याचं जरी बाळ असेल ते त्याने तुम्हाला आय कॉन्टॅक्ट चांगला म्हणजे अर्थपूर्वक मिनिंगफुल दिला पाहिजे, म्हणजे त्याने आय कॉन्टॅक्ट दिल्यानंतर ओळखीच्या व्यक्तीकडे स्माईल देखील दिलं पाहिजे, हसलं देखील पाहिजे, त्याला ती गंमत जम्मत वाटली पाहिजे. 8 महिन्यात आपण बोलायचं एक्सपेक्ट करतो का? अजिबात नाही. पण त्या बाळाने माझ्याकडे पाहिलं, मी त्या बाळाची आई आहे आणि जर मी हात असे केले याचा काय अर्थ? म्हणजे त्याला कळलं पाहिजे की ही माझी आई आहे, मला आई बोलावते. तर त्या मुलाला बोलता येत नाही, त्याने काय डायलॉग बोलत नाही तो 8 महिन्यात, पण तो काय करतो, तो देखील हात असे करतो. आता ही जी क्रिया आहे की ते मूल हात असं करतं तुमच्याकडे यायला, दॅट टेल्स यू की त्याला कळलंय अर्थ की मी त्याची आई आहे, मी त्याला फुडात घेण्यासाठी हात असे केले आहेत मिठी मारण्यासाठी, हे त्याला कळलंय. आणि हे कळण्यासाठी त्याचं माझं इंटरॅक्शन अर्थात नॉर्मल आहे म्हणून त्याला हे कळलंय आणि त्याला देखील तो प्रतिसाद द्यायचा की आई मला यायचंय तुझ्याकडे म्हणून तो हात पुढे करतोय. याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. हे अगदी 8-9-10 महिन्यात आपल्या लक्षात येऊ शकतं. पण जर हे जर होत नसेल आणि मूल आपल्याकडे आय कॉन्टॅक्ट देत नसेल, मुलाची जी मग्नता आहे ती आपल्यात नसेल पण वस्तूतच असेल फक्त, आणि मी 10 वेळा हाक मारलेन सुद्धा तो फक्त 2 वेळा माझ्याकडे किंवा 3 वेळा आवाजाला लक्षात देत असेल आणि जास्त वेळा देत नसेल, म्हणजे त्याला मी उच्चारण करून त्याच्याशी मी कनेक्ट करायचा प्रयत्न करते ऍज अ आई, हे जर त्याला कळत नसेल तर इथे आपल्याला डाऊट आला पाहिजे. आता अर्थातच आपण फक्त बोलून जर तो अट्रॅक्ट होत नसेल तर दुसरी गोष्ट आहे की श्रवण शक्ती नॉर्मल आहे की नाही म्हणून हिअरिंग चेक केलं पाहिजे. पण ज्या मुलाला ऑटिझम नाही फक्त श्रवण बाधा आहे ते मूल हावभाव सर्व पिकअप करेल, म्हणजे तुम्ही असं केल्यानंतर लगेच तो स्माईल करून तुम्हाला वाय वाय असं ऍक्शन ने करेल. असं तुम्ही जर केलं त्याला आवाज कळणार नाही, कमहिअर कळणार नाही, पण तुमचे ऍक्शन कळेल. ह्याचा अर्थ त्याचं कम्युनिकेशन पोटेन्शियल नॉर्मल आहे, फक्त हिअरिंग नसल्यामुळे स्पीच नाही आहे. पण त्याची समज आहे की ही एक व्यक्ती आहे, मला या व्यक्तीशी इंटरॅक्ट करायचं आहे आणि ते इंटरॅक्ट करण्यासाठी त्यांच्याकडे आणि माझ्याकडे खुणा करणं ही एक अवेलेबिलिटी आहे. ऍक्शन्स करणं, जेस्टर्स करणं, बॉडी लँग्वेज आमच्याकडे आहे, आम्ही हे वापरून एका दुसऱ्याशी कनेक्ट करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. पण ज्या मुलाला नॉन व्हर्बल देखील कळत नाही कारण त्याचं इंटरॅक्शनच नाही, ह्या गोष्टी आपल्याकडे लक्षात दिल्या पाहिजे. ही मुलं ज्यांना ऑटिझम आहे ती मग सर्वसाधारण मुलांच्या बरोबर शाळेत वगैरे जाऊ शकतात का? बरोबर. हा प्रश्न असा आहे की जर माझं मूल बसू शकत नाही तर उंच उडी मारेल का? मारू शकेल, पण बसता येत नाही त्या दिवशी उंच उडी नाही मारणार. त्याला जर बसत नसेल तर नेक्स्ट स्टेप निसर्गाचा काय आहे? जर मूल बसत असेल तर नेक्स्ट स्टेप काय आहे की त्याने उभं राहिलं पाहिजे. हा नैसर्गिक रूल आहे, कोणी तुम्ही मी बनवलेला नाही. जे मूल उभं राहत असेल त्याचा नेक्स्ट नैसर्गिक स्टेप काय, माईलस्टोन काय, की तो चालला पाहिजे. चालल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, की कदाचित पळला म्हणजे धावला पाहिजे की पळायला आलं पाहिजे त्याला, आणि पळायला आल्यानंतर मग उंच उडी मारायची की नाही ते आपण तेव्हा त्याला शिकवू शकतो. पण ज्या अगोदरच्या स्टेप्स जर आपण शिकवल्या नाही अथवा मुलाने पिकअप केलं नाही तर पुढची शिडी अजिबात करू शकत नाही आपण. तर त्याचप्रमाणे जर आपण शिक्षणाचा प्रश्न विचारला ऑटिझममध्ये, शिक्षणाचा आपण एक लक्षात घ्या की आपण अकॅडमिक शिकवतोय, म्हणजे अक्षरांच्या द्वारे आपण त्याला कम्युनिकेट करतोय. म्हणजे जर मी फळ्यावर ए लिहिलं असेल, हा व्हिज्युअल सिम्बल आहे, आणि ए पी पी एल ई मी ऍपल लिहत असेल तर हा शब्द एक जसं मी ऍक्शनने दाखवू शकतो, जसं मी शब्द बोलू शकतो, तसंच मी फळ्यावर लिहून रिडिंग रायटिंग तुम्हाला शिकवू शकतो. हे टप्पे आहेत, पण जोपर्यंत
मला वर्बल कम्युनिकेशन येत नाही तोपर्यंत रिटन कम्युनिकेशन किंवा रिडिंग किंवा रायटिंग करणं अर्थातच अवघड आहे. तेव्हा जर आपल्याला ऑटिझमच्या मुलाच्या एज्युकेशनकडे बघायचं असेल तर सुरुवात प्रॉब्लेम जिथे सुरू होतो तिथेच होते की प्रथम त्याचं इंटरॅक्शन वाढलं पाहिजे. इंटरॅक्शन वाढलं तर तो नॉन वर्बल मिनिंगफुल कम्युनिकेशन शिकू शकेल. जर नॉन वर्बल शिकला तर वर्बल शिकू शकेल. जर वर्बल शिकला तर त्याच्यानंतर एज्युकेशनल किंवा रिडिंग रायटिंग हे शिकू शकेल. ह्याचा अर्थ असा असतो की मी बालकांना उदाहरण देतो की माझ्या मुलाला हे जमत नाही असं म्हणतात. परत मी त्यांना उदाहरण देतो की प्रथम जर आपल्या मुलाला स्विमर बनवायचं असेल किंवा पोहायला शिकवायचं असेल तर डायरेक्ट आपण त्याला समुद्रात टाकू का? नाही. का? कारण मुलाला समुद्रात पोहायची क्षमता अजून आलेली नाही. मग आपण सुरू कुठे करू? आपण तळ्यात सुरू करू किंवा स्विमिंग पूलमध्ये करू. स्विमिंग पूलमध्ये मुलांच्या सेक्शनमध्ये करू. तिथे जमल्यानंतर तिथे त्याची निपुणता झाली क्षमता आली की आपण मोठ्या स्विमिंग पूलमध्ये टाकू. तिथे जर जमलं तर नदीत टाकू आणि नदीत जमलं तर समुद्रात टाकू. बरोबर. जर तो स्विमिंग पूलमध्येच ज्याला पोहायला जमत नसेल आणि डायरेक्ट मला वाटलं की नाही आता इतर मुलं वयाप्रमाणे समुद्रात पोहायला लागली तर मी स्विमिंग पूलमध्ये न जमताना त्याला इतर मुलं त्या वयाची समुद्रात पोहतात म्हणून मी जर समुद्रात टाकलं तर काय होईल? ही चुकीची कल्पना आहे की नाही त्याला टाकल्यावर त्याला जमेल. हो जमेल, पण बुडायची पण शक्यता आहे. तर हे स्टेप बाय स्टेप मुलाची क्षमता जी आहे त्याच्या वयाप्रमाणे न जाताना त्याच्या डेव्हलपमेंटल किंवा विकासाच्या टप्प्याप्रमाणे आपण ठरवू शकतो.